श्रीमद भागवतात उल्लेखाप्रमाणे नवनारायणांनी अवतारी जन्म घेतला. त्यातला कविनारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतारी जन्म घेतला. त्यांना मच्छिंद्रनाथ व बडेबाबा म्हणून ओळखले जाते. त्यांनी शाबरी विद्येची निर्मिती केली. ही विद्या इतकी शक्तिशाली आहे की यासमोर हनुमानांना सुद्धा हार मानावी लागली होती. यासारख्या अनेक गोष्टी आपण यात बघणार आहोत. चला तर बघूया गुरु मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी व त्यांच्याविषयीची माहिती. गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय. अलख निरंजन आदेश. जय श्रीराम. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. मागच्या काही व्लॉग मध्ये आपण कानिफनाथांचा इतिहास बघितला. मडीमध्ये दर्शन घेऊन आम्ही बीड जिल्ह्यातील सावरगाव मधील मायंबा येथील गुरु मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिराकडे निघालो. मच्छिंद्रनाथांचा जन्म माशाच्या पोटी झाल्यावर ते बालक कोळ्याला सापडले व त्याने त्याचा सांभाळ केला. ते मोठे झाल्यावर कोळ्यासोबतच मासे पकडायला जाऊ लागले. तेव्हा कोळ्याने पकडलेले मासे मच्छिंद्रनाथ पाण्यात सोडून द्यायचे. यामुळे कोळ्याला राग आला व मच्छिंद्रनाथांवर ओरडले. त्याचा राग मनात धरून मच्छिंद्रनाथांनी घर सोडले व बद्रिकाश्रमात पोहोचले व गंगेच्या तीरावर हाडाचा सांगाळा होईपर्यंत 12 वर्षे तपश्चर्या केली. नंतर त्यांच्यावर गुरुदत्त प्रसन्न झाले आणि त्यांना अनुग्रह दिला. या मंत्रोपदेशाने मच्छिंद्रनाथांचे अज्ञान लोप पावून पूर्ण ज्ञान प्राप्ती झाली व गुरुदत्तांनी नाथ संप्रदाय निर्माण केला. पुढे मच्छिंद्रनाथ तीर्थक्षेत्रांचे दर्शन करत वणी येथील सप्तशृंगी गडावर पोहोचले व मातेचे दर्शन घेतले. या ठिकाणी नाथांनी शाबरीविद्येचं कवित्व करण्याचं ठरवलं. यासाठी सर्व देवांना प्रसन्न करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी नाथांनी देवीसमोर 7 दिवस अनुष्ठान करून मातेला प्रसन्न केलं व शाबरीविद्येच्या कवित्वाविषयी सांगितले. तेव्हा सप्तशृंगी माता नाथांना घेऊन मार्कंडेय पर्वतावर गेल्या व तेथे नागश्वेताच्या झाडावर भरपूर देव बसलेले दिसले. या ठिकाणी माता नाथांना म्हणाली, जर या सर्व देवांना शाबरीविद्येसाठी प्रसन्न करायचे असेल तर येथून पुढे ब्रह्मगिरीजवळ एका ठिकाणी 100 कुंडे दिसतील. हे ठिकाण नेमके कुठे आहे हे माहीत नाहीये. जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी शुक्लवेल घेऊन जा. ज्या कुंडात हवेल टाकल्यावर सजीव दिसेल तेथे स्नान करून सूर्याचे नाव घे व एका वेळेस एका देवाला तू सिद्ध करू शकतो असे मातेने सांगितले. त्यानंतर नाथांनी जवळपास 6 ते 7 महिने एका देवाला सिद्ध करून साबरी मंत्र सिद्ध केले व अखंड भारतात भ्रमण केले व तीर्थस्थानांचे दर्शन घेत मच्छिंद्रनाथ रामेश्वर या ठिकाणी पोहोचले. येथील समुद्रात स्नान करू लागले. तेव्हा हनुमानांनी नाथांना पाहिले व परीक्षा घ्यायची ठरवली व मायेने पाऊस चालू केला व पावसापासून निवाऱ्यासाठी टेकडे उकरायचे नाटक करू लागले. तेव्हा नाथ म्हणाले, मरकटा, तू अगदी मूर्ख दिसतोस. तू पाऊस यायच्या आधीच निवारा तयार करायला हवा. नंतर त्यांच्यात बरीचशी बाचाबाची झाली व हनुमान म्हणाले की मी मारुतीच्या खूप जवळचा आहे. त्यांनी माझ्यावर प्रसन्न होऊन त्यांची 1% शक्ती दिलीये व हनुमानाने चिडून मच्छिंद्रनाथांवर एकामागे एक पर्वत फेकू लागले. मच्छिंद्रनाथांनी वातप्रेरक मंत्रांनी ते सर्व पर्वत हवेतच खिळवून ठेवले. त्यामुळे हनुमान अजून चिडले व मोठा पर्वत हातात उचलला. हे मच्छिंद्रनाथांनी बघताच समुद्रातून पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून हनुमानाकडे फेकले. हे होताच हनुमानाची शक्ती क्षीण झाली व जमिनीला चिटकले व तो पर्वत पण बाजूला टाकता येत नव्हता म्हणून शेवटी मूर्छित येऊन पडले. हे बघून वायुदेव लगेच तेथे आले व नाथांकडे हनुमंताला मुक्त करण्याची याचना करू लागले. मग नाथांनी मंत्राने हनुमंताला पर्वता खालून मुक्त केले व हनुमानाला सुद्धा शाबरी विद्येसाठी सिद्ध केले. हनुमानाने सुद्धा नाथांना विनंती केली की तुम्ही श्रीराज्यात येऊन तेथे राणीसोबत राहावे. येथे गेल्याने तुमचे ब्रह्मचर्य जाणार नाही असेही सांगितले. शेवटी खूप विनंतीनंतर मच्छिंद्रनाथ तयार झाले व पुढे जाता जाता अनेक देवदेवतांना प्रसन्न केले. त्यात हिंगळा देवी, महाकालिका, वीरभद्र असे अनेक देवी देवता होते. यासोबतच वेताळ व त्याच्या भूतावळीसोबत सुद्धा युद्ध झाले व त्यांना देखील शाबरी मंत्रांसाठी सिद्ध केले. जेव्हा वीरभद्राशी मच्छिंद्रनाथांचे युद्ध सुरू होते तेव्हा वीरभद्राची शक्ती क्षीण होताना बघून तेथे ब्रह्मा, विष्णू, महेश प्रकटले व त्यांचे युद्ध थांबवले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी ब्रह्मा, विष्णू, महेशांना स्वर्ग बघण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा भगवान विष्णूंसोबत ते स्वर्गात गेले
व सर्वांकडे जवळपास 7 वर्ष राहिले व त्यानंतर पुढे ते तीर्थयात्रेस निघाले. त्यात त्यांनी प्रभू श्रीरामांना प्रसन्न केले व त्यांचा आशीर्वाद घेऊन शाबरी विद्येस सहाय्य करण्याचे वचन घेतले. पुढे मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात गेले व राणी मैनाकिनी सोबत राहिले. त्यांना मीनानाथ नावाचा मुलगा झाला. खूप वर्ष मच्छिंद्रनाथ श्रीराज्यातच होते म्हणून त्यांचा शिष्य गुरक्षनाथ हा त्यांना सापडत श्रीराज्याकडे आला. या ठिकाणी पुरुषांना प्रवेश नव्हता म्हणून त्यांच्या शिष्यांनी श्रीरूप धारण करून श्रीराज्यात घुसले व ढोलकीच्या तालात चलो मच्छिंद्र गोरखाया अशी ढोलकी वाजू लागली. हा आवाज मच्छिंद्रनाथांनी ओळखला व गोरक्षनाथांना समोर यायला लावलं. तेथे थोडे दिवस पाहुणचार घेऊन गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथून निघाले. सोबत मैनाकिनी राणीनी मच्छिंद्रनाथांना दिलेली सोन्याची वीट देखील होती. अरण्यातून जाताना मच्छिंद्रनाथांना भीती वाटत होती. त्याचं कारण गोरक्षनाथांना कळालं म्हणून त्यांनी ती सोन्याची वीट फेकून दिली. ते ठिकाण म्हणजे सोनई गाव. नंतर ही गोष्ट मच्छिंद्रनाथांच्या ध्यानात येताच ते आक्रोश करू लागले. हे बघून गोरक्षनाथ त्यांना म्हणाले, आपण संन्यासी आहोत, आपल्याला कोणत्याच गोष्टीचा मोह नसायला हवा. तरी देखील मच्छिंद्रनाथ ऐकेनासे झाले. शेवटी गोरक्षनाथांनी त्यांच्या समोरील गर्भगिरीचा डोंगरच सोन्याचा केला व गुरु मच्छिंद्रनाथांचा मोह घालवून परीक्षा पूर्ण केली. नंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला सांगितले की ही सोन्याची वीट विकून यज्ञ करून अन्नदान करणार होतो. तर गोरक्षनाथ म्हणाले, यासाठी मी मदत करतो. या यज्ञासाठी सर्व देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर अशा अनेकांना निमंत्रण होतं. या गर्भगिरीच्या डोंगरांमध्ये यज्ञासाठी प्रसाद बनवण्यात आला. येथे स्वयंपाकासाठी तूप कमी पडले तर मंत्रसिद्धीने मायंबा येथे खाली एक मंदिर आहे त्या ठिकाणी दगडातून तूप बाहेर काढले. त्या ठिकाणी आता धोंडाई देवीचं मंदिर आहे असे सांगतात की या ठिकाणाहून जे तूप निघत होतं ते एका बाईने आपल्या केसांना लावलं. तेव्हापासून येथून निघणारं तूप बंद झालं. या ठिकाणी यज्ञासाठी ब्रह्मदेव, भगवान विष्णू, महादेवांसोबतच खूप देवदेवता उपस्थित होते. या जेवणाच्या पंक्ती खूप लांबपर्यंत बसल्या होत्या व महादेवांनी या ठिकाणी वृद्ध रूपात या सर्व पंक्ती वाढल्या होत्या. नंतर नाथांच्या विनंतीनुसार वृद्धेश्वर येथे त्यांनी वास्तव्य केलं. येथील शिवलिंगाचा आकार दरवर्षी वाढतच जातो. याविषयीची माहिती आपण वृद्धेश्वर मंदिराच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. नंतर नाथांनी भारत भ्रमण करून अनेक गोष्टी केल्या व समाधी घेण्याआधी गिरनार पर्वतावर श्री गुरुदत्तांना भेटले व दत्तगुरूंना सांगितले की मी गर्भगिरीच्या डोंगरावर समाधी घेणार आहे. मच्छिंद्रनाथ म्हणजे दत्तगुरूंचा लाडका शिष्य. दत्तगुरूंनी मच्छिंद्रनाथांची गळाभेट घेतली व भावूक झाले व दत्तगुरु म्हणाले, तू जरी माझ्यापासून दूर असला तरी तुझं जो दर्शन करेल ते दर्शन माझ्यापर्यंत पोहोचेल. गिरनार सारखेच महत्व गर्भगिरीच्या पर्वताला असेल आणि तू मला पौर्णिमेला भेटायला येत जा. गुरुदत्तांची शेवटची भेट घेऊन मच्छिंद्रनाथांनी मायंबा येथे येऊन समाधी घेतली. हे आहे नवनाथ पारायण मंदिर. या ठिकाणी भक्तगण नवनाथ पारायण करतात. पुढे आपण वृद्धेश्वर मंदिराचा व्हिडिओ आणणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आदेश.